या बातमीचे प्रायोजक आहे बिस्मिल्ला हॉटेल। मनसे नेते संदीप देशपांडे यांची पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी ते म्हणाले की कालच्या घटनेनंतर लोकांनी माझ्या प्रकृतीची विचारणा केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। काल सकाळी चालत असताना शिवाजी पार्कच्या 5 क्रमांकाच्या गेटवर मागून हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांना त्यांच्या डोक्यावर स्टंपने मारण्याचा प्रयत्न केला। पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून 2 जणांना यावेळी अटक करण्यात आली असून माझा पोलिसांवर विश्वास आहे असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। बाहेर आलेले उल्लेख आहे ते नेमके कोणाकोणाचे केले तेवढेच असतात अजून कोणाचे। मी माझं म्हणणं सविस्तर FIR मध्ये मांडलेलं आहे। मला जे वाटतं ते पोलिसांना सांगितलेलं आहे। पोलीस त्या गोष्टीचा तपास करतायत आणि मला जे ऐकू आलं जे मला मारणारे होते त्यांच्याकडनं जे ऐकू आलं ते मी पोलिसांना सांगितलं। आज मला आत्ता ते ह्या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही। पोलीस तपास चालू आहे, त्याच्याबद्दल मी निश्चित बोलीन आणि सविस्तरपणे बोलीन। आरोपींची अटक होऊन त्यांची चौकशी होऊ दे या विषयावर 100% बोलू। नाही, याच्यामध्ये तुम्ही जर संपूर्ण घटनाक्रम बघितला तर एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आठवण असेल तर कोविडच्या संदर्भात आम्ही एक तक्रार केली होती। त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनी बाळा कदम यांना अरेस्ट केली होती आणि त्याच्यानंतर 48 तासात ही घटना घडली। त्यामुळे मला असं वाटतं आता पोलीस योग्यरित्या तपास करतील। हे आरोपी अटक दोघांना अटक झाली, त्यापैकी एक त्याचे माथाडी कामगार केले आणि त्यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो पण सोशल मीडियावरती आणि ते पाहायला मिळाले। कालच त्याचा बर्थडे पण झाला तर त्याच्यावर बॅनर मध्ये फोटो राहणार आहे। असं आहे, भांडूप कनेक्शन आता याच्यात समोर आलेलं आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांचा तपास योग्य रीतीने चाललेला आहे, तो पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही। पण एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते। एक म्हणजे या सगळा घटनाक्रम घडल्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला होता, त्यांनी माझी चौकशी केली आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांनी माझ्या प्रोटेक्शनसाठी म्हणून पर्सनल प्रोटेक्शन म्हणून 2 पोलीससुद्धा पाठवलेत। माझी सरकारला नम्र विनंती आहे, आम्ही कोणाला भीक घालत नाही, कोणाला आम्ही घाबरत नाही आणि अशा हल्ल्यांना तर अजिबात भीक घालत नाही। त्यामुळे ही जी सिक्युरिटी दिलेली आहे ती विनम्रपणे मी सरकारला सांगतो की त्यांनी काढून घ्यावी। आम्हाला कोणाच्या सिक्युरिटीची गरज नाही, आम्हाला माहिती आहे कोणी केलं आहे। आता जर सिक्युरिटीज द्यायची आहे तर त्या लोकांना द्यावी ज्यांनी हे घडवून आणलंय, आम्हाला सिक्युरिटीची गरज। त्याप्रमाणे जेवढे गोष्टी आहेत या सगळ्या इकबाल चहल साहेबांकडे दिलेल्या आहेत आणि हा सगळा घोटाळा खरं तर त्याची कॅग मार्फत चौकशी व्हायला हवी, पण ती जर होऊ शकत नसेल तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी होती आणि ही मागणी करू नये म्हणून मला जर घरी बसवण्याचा कोण प्रयत्न करणार असेल तर 100% सांगतो पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कमिशनर साहेबांकडे जाणार आहे आणि घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार। मी आता सध्या कोणाचं नाव घेणार नाही, याचं कारण गोष्ट तपासाधीन नाही। माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि ते 100% याचा योग्य तो तपास करतील आणि याच्या मागचा खरा सूत्रधार आहे तो येणाऱ्या काही दिवसात बाहेर। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीचं सन्मान्य राजसाहेब म्हणाले की राजकारणाचा चिखल झालेला आहे, मला असं वाटतं तो चिखल आपल्या सगळ्यांना दिसतोय। देखिए, मुझे मुंबई पुलिस पे पूरा विश्वास है, उनकी जो जांच चल रही है जांच का नतीजा सामने आने दो, मैं इसके बारे में सविस्तर आपसे बात करूंगा। लेकिन आप क्या देखते हैं, कौन है इसके पीछे, कौन हो सकता है? देखिए, कौन हो सकता है, क्या हो सकता है,
मराठी में जरतरवर बोलण्यात अर्थ नाही। एकदा गोष्ट समोर येऊ दे कोण आहेत, आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबई पोलीस त्याचा तपास योग्य रीतीने करत आहेत। क्या क्या देखिए, ऐसा है बहुत सारे कोविड के टाइम में जो भ्रष्टाचार हुए हैं उसमें किन का हाथ है, किन लोगों का हाथ है, ये धीरे धीरे चीज सामने आ रही है। 48 आवर्स पहले जो बाला कदम गिरफ्तार हुए वो किसके खास आदमी है, मुझे लगता है ये सब मीडिया को पता है। इसके पीछे कौन है ये सबको पता है। और मेरा ये मानना है कि मुंबई पुलिस तपास कर रही है, सही दिशा में तपास कर रही है। उनका जब तपास कंप्लीट होगा तो उसके बारे में मैं आपसे डिटेल में बात करूंगा। लग तो ऐसा रहा है, देखते आगे क्या होता है। सोलापुरातील तब्बल 40 वर्षापासून ग्राहकांना लज्जतदार चविष्ट जेवण देणारे हॉटेल म्हणजे बिस्मिल्ला हॉटेल। आमच्याकडे चिकन व मटन मध्ये स्पेशल अतिशी, स्पेशल दरबारी, स्पेशल लटपटा, स्पेशल कुरचन, तसेच इतर मटन व चिकनचे स्वादिष्ट व लज्जतदार खाद्य पदार्थ। फॅमिली साठी ही खास सोय, मटन व चिकन बिर्याणी किलोवर पार्सलची सुद्धा सोय। लज्जतदार खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। बिस्मिल्ला हॉटेल, विजापूर बेस, सोलापूर।